इथे आलोय आम्ही शिवरात्रीनिमित्त. लासूर येथील नाट्येश्वर भगवान हे प्रत्येकाची मनोकामना इच्छा पूर्ण करतात. पुरातन मंदिर असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी असते. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. लासुरी हे गाव चोपड्या तालुक्यातील आहे व हे सातपुड्यातील म्हणजे एक वसलेलं आहे. इथं महाशिवरात्रीला हे मंदिराचं नाव नाट्येश्वर आहे. हे फार पुरातन काळापासून आहे आणि त्यानंतर इथं महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम होत असतो. भाविक भक्त इथं म्हणजे प्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. त्यांनी प्रसादासाठी लांबून म्हणजे लोकांची नाट्येश्वर महाराजांवर भरपूर श्रद्धा आहे तर ते इथं प्रसादाचा लाभ घेण्यासाठी व नाट्येश्वर महाराजांच्या दर्शनासाठी खूप म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असतात व इथं दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेतात. लासूर गाव आहे त्यामध्ये नाट्येश्वर महाराजांचे मंदिर पुरातन काळातील आहे. तिथं आम्ही दर महाशिवरात्रीला कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सर्व भाविक मनोभावेने पूजा करण्यासाठी इथं जमलेले असतात. खूप काही अशा महत्व आहे या मंदिराचं. मनोकामना आहे जे पूर्ण होत असतात आणि सर्व भाविकांच्या खूप श्रद्धा आहे आणि त्यांची मनोकामना पूर्ण होत राहते म्हणून इथं सर्व भाविक खूप मनोभावाने येत राहतात इथं पूजा करण्यासाठी. हे नाट्येश्वर महाराजांचं मंदिर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. नाट्येश्वर मंदिर हे अति प्राचीन जुनं असून 1846-1847 पासून बनलेलं मंदिर आहे. 700 वर्ष पूर्ण होते आणि अति प्राचीन असल्यामुळे ते जीवपाल नावाच्या मुलगा गोपाल नंद यांनी हे मंदिर बांधलेलं आहे असं शेल आलं त्याचा पुरावा आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये दूरदूरचे लोक येतात तिथं ते नवस मानलेले असतात. ते नवस फेडायला येतात श्रावण महिन्यामध्ये महिनाभर मानतात येत राहतात. तसे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान दूरदूरचे लोक भाविक भक्त जुनं प्राचीन असल्यामुळे पाहण्यासाठी आणि मानता देण्यासाठी येत असतात. तसे महाशिवरात्री उत्सव हा दरवर्षी मोठ्याने साजरा होत असतो. आज 8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त आम्ही महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. तसेच आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज नाट्येश्वर महादेव मंदिरात लासूर येथे आम्ही आलेलो आहोत. हे मंदिर फार पुरातन काळातलं आहे आणि या मंदिराचं महत्त्व असं आहे की हे मंदिर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्यामुळे आलेले भाविक इथून खाली हात जात नाही आणि त्यांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतात. आणि आज इथे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अपेक्षापेक्षा खूप जास्ती गर्दी या मंदिरात मला दिसून आली म्हणून भाविक खूप आशेने म्हणजे त्यांची श्रद्धा आहे तसेच त्यांचे मनोकामना पूर्ण होतात म्हणून ते सर्व भाविक इथे आलेले आहेत. आज हर हर महादेव.